वारला घेऊन फाउंडेशन नावासाहेब सागरमल साखला तसेच सुभाषभाऊ चौधरी आणि भाऊ चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आजच्या या कार्यक्रमाला भाऊ आपण 700 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत. या कार्यक्रमाचं भाऊ पाण्याने गोंधळ वाटला पण भाऊ सगळे एकदम चिकाटीने आपली वाट पाहत होते. या कार्यक्रमासाठी अशोक भाऊ यांनी सुद्धा खूप मदत केली. सुभाषभाऊ साखला या कार्यक्रमाला आलेले सर्व अतिथीगण यांचं मी स्वागत करतो व पुढील प्रस्तावना भाऊ करते. भाऊ बोलते मी अशी त्यांना म्हणलं जे 20 नाव आपण उच्चारलेले आहेत प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रथम 20 लोकांना आपण हे साहित्य वितरण करणार आहोत. मात्र त्या अगोदर तरुणाईची इच्छा आहे की माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचा एक छोटे गाणी पण भावनिक असा सत्कार करण्यात येत आहे. तरुण कुडाप मंडळ शिवसेना महानगर संजीवनी समाज विकास संस्था या सर्वांचा संयुक्त विद्यमान. तसेच प्रशांत भाऊ सुरडकर यांच्या संकल्पनेनुसार माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम आज पार पडत आहे. सर्वांना विनंती आपण उभे राहून तसेच माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील साहेब यांचं आपण या सर्वांच्या वतीनं स्वागत करीत आहोत. अत्यंत विशालकाय असा हा सुंदर गुलाबी पुष्पांचा हार सोबतच माननीय महापौर ताई आपले शरद आबा सोबतच विष्णू भाऊ आणि सर्व मान्यवर यांचा सुद्धा आपण या एकच महाकाय हारच्या माध्यमातून स्वागत केलेलं आहे. या 20 लाभार्थींनी व्यासपीठावर यायचं आहे. राधिका भदाणे, जय भदाणे, रीना चौधरी, मयूर चौधरी, निखिल चौधरी, प्रतीक कोळी, रितेश बारी, मयुरी बारी, गौरव चौधरी, विशाल चौधरी, तिलोत्तमा सत्कारे, गौरवी अत्तरे, कीर्ती अत्तरे, यामी कोळी, शुभम नरोटे, मयूर सूर्यवंशी, तेजस मुनी भावसा या सर्वांनी व्यासपीठावर येऊन साहित्य स्वीकार करायचं आहे. माननीय भाऊ यांच्या हस्ते परिस्थितीनुसार आज परिस्थिती आणि हवामान बघून आपण यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात होय प्रातिनिधिक स्वरूपात सध्या आपण हे 20 लोकांना आपण 20 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत आहोत. मात्र नक्कीच जे या 700 लोकांची यादी सादर झालेली आहे ज्यांना उत्पन्न प्राप्त झालेलं आहे अशा सर्व 700 विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय साहित्य हे नक्कीच प्रदान केले जाणार आहे. माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप प्रशांत भाऊ सुरडकर यांच्या संकल्पनेनुसार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अर्थात महापौर ताई विष्णू भाऊ श्यामदादा शरद बाबा बंटी भाऊ जोशी तसेच सुभाषजी सांकला आणि इतर मान्यवर शोभाताई या सर्वांच्या आदरणीय उपस्थितीमध्ये या शालेय साहित्याचं वितरण संपन्न होत आहे. माननीय नितीन भाऊ बर्डे यांचं आगमन झालेलं आहे. कृपया आपण थेट व्यासपीठावर यावं. माननीय नितीन भाऊ बर्डे माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक मंगल शुभ शुभकामना शुभेच्छा. माननीय भाऊ यांना उत्तंड आयुष्य आणि निरामय आरोग्य लाभो.
याच विचारानं प्रशांत भाऊ सुरळकर तसेच शिवसेना महानगर तसेच नवसंजीवनी समाज विकास संस्था तरुण कुळापा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे। तुमच्या लहानग्यांनी व्यासपीठाखाली यावं आणि आपण थेट विनंती करणार आहोत माननीय आमदार आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना कृपया आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं। शिवसेना महानगर याप्रमाणे नवसंजीवनी मित्रमंडळ तरुण कुळापा मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित या विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सगळे विद्यार्थी त्यांचे सगळे आई वडील त्यांचे नातेवाईक या परिसरातले सगळे नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही कारण की शेतकऱ्याला ज्या गोष्टीची गरज आहे वरुण राजाची त्याचं आज आगमन झालेलं आहे आणि आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आज आहे। त्यामुळे सुरळकर आणि त्यांची सगळी टीम आणि तरुण कुळापा मंडळ नवसंजीवनी मित्र मंडळ असेल शिवसेना महानगर असेल यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जवळपास 700 विद्यार्थ्यांना शाळेच्या सगळ्या साहित्याचं वाटप करत आहोत। ज्या ज्या दात्यांनी आपल्याला मदत केली त्या दात्यांचा मी प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो। जळगाव शहरामध्ये आपल्याला आठवतं की आदरणीय शामभाऊ असतील आदरणीय सुरेश दादा असतील किंवा आदर भरपूर असे काही लोक आहेत की ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी वयांचं वाटप आपल्या या शहरामध्ये केलं जातं। शिवसेना किंवा जी इतर मंडळ आहेत त्यांचा समाजाशी जे घेणं लागतं त्याचाच हा सत्य उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय। मी सुद्धा जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये यावर्षी जवळपास 1.25 लाख वह्या वाटतोय ज्याच्यामध्ये एकही शाळेचा विद्यार्थी हा बिना वहीचा राहणार नाही ही काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। 1700 विद्यार्थी आपण असे ग्रामीणमध्ये निवडले आहेत की ज्यांना बूट चप्पल नाही त्यांना बूट चप्पल सुद्धा आपण आपल्यातर्फे देण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्याच्या परिस्थितीमध्ये शिकण्याची मानसिकता आहे पण साहित्य मिळत नाही म्हणून विद्यार्थी शाळेमध्ये जाताना थोडा नर्वस असतो बाजूच्याचं साहित्य पाहिल्यानंतर त्याला वाटतं की मलाही असे छान छान कपडे असते मलाही साहित्य राहिलं असतं मलाही बूट राहिले असते तर मी पण अभ्यास चांगला करू शकलो असतो हे ती शल्य त्याच्या डोक्यात येतं ते येऊ नये हा त्याच्या मागचा एक हेतू आहे। आणि मला तरी असं वाटतं की मागच्या 2-3 वर्षापासून मी या कार्यक्रमाला येत असतो आणि समाजसेवेच्या मागेच राजकारणालाच मोठी बळ मिळत असतं जो माणूस समाजाच्या बारक्या बारक्या गोष्टी ओळखतो आणि मला खात्री आहे की आपण आज या स्तुत्य उपक्रमाला सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्यामध्ये महिला उपस्थित आहे। सेवक असेल किंवा शाखा प्रमुख असेल तो कमी हा किमान 500 छत्र्या वाटतो म्हणजे गोष्ट छोटी आहे पण त्याच्या मागची भूमिका व्यापक आणि मोठी आहे। आम्हाला आठवतं की आम्ही शाळेमध्ये जात असताना आम्हाला 3 वह्या भेटायच्या 30 पानात भूमिती 30 पानात गणित आणि 30 पानात इंग्रजी आणि त्याच्यामध्ये आम्ही शाळा शिकायचो। चप्पल भेटली तर कॅरोनाची भेटायची ती बऱ्या मुश्किलनं जर तुटली तर तिला टास्की लावून चालवायला लागायची कपडे तर विचारू नका 2 ड्रेस बड्या मुश्किलनं वर्षभरात भेटायचे। आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये। आता समाजामध्ये जे लोक दानशूर लोक आहेत समाजामधल्या ज्या विविध संस्था आहेत समाजामध्ये जे वेगळे पक्ष आहेत ते सगळेजण या मागे पडलेल्या किंवा ज्यांना साहित्याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता पुढे आलेले आहेत। त्यामुळे बच्चू कंपनीला मी हे सांगेन की समाज संस्था तुमच्या मागे उभ्या आहे तुम्ही खूप अभ्यास करा अभ्यास करून फार मोठे व्हा डॉक्टर व्हा वकील व्हा नाही म्हणलं तर जमत नसेल तर आमच्या राजकारणामध्ये तर कोण्याही माणसाला येण्याची संधी आहे
पण मला तरी असं वाटतं की राजकारणामध्ये येण्याचं तुमचं आता सध्या वय नाही आहे. सध्या आपलं शिकायचं वय आहे आणि शिकाल तर टिकाल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं, शिकल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही हे जे त्यांनी म्हटलं, हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर दिलेल्या साहित्याचा चांगला उपयोग करा. हीच नम्र प्रार्थना करतो. इथे आई वडील सगळे बसले त्यांना मी विनंती करेल, खास करून महिलेला विनंती करेल की जेवढ्या मुली एवढ्या बसलेल्या आहेत इथं, तर तुम्ही आज शपथ घ्यायची आहे की मी एक वेळेस भुकेला राहील पण माझ्या मुलीला शिकवेल, ही शपथ घेण्याची आज अत्यावश्यक गरज आहे. आणि मला तरी वाटतं की आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मुलींना प्रोत्साहन देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न कराल. आपण म्हणाल की मुलांच्या बाबतीत का बोलले नाही, मुलांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, पण आपण महाराष्ट्राची आणि देशाची बेरीज लिस्ट पाहिली तर सगळ्यात जास्त पहिले येण्याचं प्रमाण जर कुणाचं असेल तर ते मुलींचं आहे. त्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्याचा तर फार मोठा मान आहे. या जळगाव जिल्ह्याच्या महिलेने तर राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्या मुला मुलींनी खूप खूप अभ्यास करावा आणि अभ्यास करून आपल्या घराला, आपल्या कुळाला, आपल्या गावाला, आपल्याला जिल्ह्याला नाव लौकिक मिळवून द्यावा, हीच प्रार्थना या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च्या पावसाच्या या सुंदर कार्यक्रमामध्ये मला आपण बोलवलं. हा साधा कार्यक्रम झाला असता तर लक्षात राहिला नसता, पण दरवर्षी या तारखेची आम्हाला आठवण राहील की अशा अशा ठिकाणी सुरवणकरांनी आणि आपल्या मंडळांनी आम्हाला बोलवलं आणि त्या कार्यक्रमामध्ये पाऊस होता. त्यामुळे पावसाचेही आभार मानतो की हा कार्यक्रम लक्षात ठेवण्याकरता देवराजाने ही संधी दिली, त्यांचे आभार मानून माझे लांबलेले दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. भाऊ, हा कार्यक्रम 3 तारखेला यायचा होता परंतु आपले कार्यक्रम बिझी असल्यामुळे 12 तारखेला. भाऊ, हा कार्यक्रम आपण असाच दरवर्षी घेत राहू मी अशी आपल्याला ग्वाही देतो. आपण कार्यक्रमात आलात म्हणून मी आपले आभार व्यक्त करतो. सगळ्या विद्यार्थी पॅरेंट्सला विनंती, आपण थांबा. भाऊंचा पुढे कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांना इथंच आपल्याला किट भेटेल. भाऊ गेल्यानंतर कार्यक्रम पुढे कंटिन्यू चालू आहे.